विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, कोविड-19 या सद्यस्थितीत आपल्या शाळा बंद असल्या तरी आपले शिक्षण चालूच आहे. आणि त्याच अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून व्हिडिओ थ्रू आपण आज भेटणार आहोत. मी निलिमा कदम, आपली व्हर्च्युअल शिक्षिका. आजचा विषय आपण बघणार आहोत, भिंगे व त्याचे उपयोग. यामध्ये मागील भागामध्ये आपण अभिसारी भिंग, अपसारी भिंग म्हणजे काय, भिंगासंबंधी काही संज्ञा आहेत त्या संज्ञा आपण अभ्यासल्या. बहिर्गोल भिंग म्हणजेच अभिसारी भिंग होय, कारण या भिंगामध्ये मुख्य अक्षाला समांतर असणारे प्रकाश किरण अपवर्तनानंतर मुख्य अक्षावर एकत्र येतात म्हणजेच अभिसारित होतात, म्हणून याला अभिसारी भिंग असे म्हणतात. अंतर्गोल भिंगामध्ये मुख्य अक्षाला समांतर असणारे प्रकाश किरण भिंगावर पडल्यानंतर अपवर्तनामुळे दूर जातात म्हणजेच अपसारित होतात, म्हणून या भिंगांना अपसारी भिंग असे म्हणतात. तर या भिंगांमध्ये मिळणाऱ्या ज्या प्रतिमा आहेत, या प्रतिमा दोन प्रकारच्या असतात, वास्तव प्रतिमा व आभासी प्रतिमा. परावर्तित किंवा अपवर्तित प्रकाश किरण एका बिंदूतून अभिसारित होऊन तयार होणाऱ्या प्रतिमेला वास्तव प्रतिमा असे म्हणतात. वास्तव प्रतिमा जी आहे, ही वास्तव प्रतिमा आपल्याला पडद्यावर मिळवता येते. आणि आभासी प्रतिमा म्हणजेच परावर्तित किंवा अपवर्तित प्रकाश किरण एका बिंदूतून अपसारित झाल्याचा भास होऊन त्या बिंदूपाशी मिळणाऱ्या प्रतिमेला आभासी प्रतिमा असे म्हणतात. या ठिकाणी प्रत्यक्षात प्रकाश किरण एकवटत नाहीत आणि म्हणून आभासी प्रतिमा आपल्याला पडद्यावर प्रत्यक्ष मिळवता येत नाही. किरणाकृती काढण्यासाठीचे काही नियम आपण अभ्यासले. नियम लक्षात घेऊया आपण. पहिला नियम, जर आपाती किरण मुख्य अक्षाला समांतर असेल तर अपवर्तित किरण मुख्य नाभीतून जातो. आपाती किरण मुख्य नाभीतून जात असेल तर अपवर्तित किरण मुख्य अक्षाला समांतर जातो. आणि आपाती किरण भिंगाच्या प्रकाशीय केंद्रातून जात असेल तर तो सरळ दिशेत पुढे जातो, त्याची दिशा बदलत नाही. आता या किरणाकृतींच्या नियमांच्या आधारे आपल्याला बहिर्गोल आणि अंतर्गोल भिंगाद्वारे प्रतिमा कशा कशा प्रकारे मिळतात ते आपण बघणार आहोत. बहिर्गोल भिंगाद्वारे मिळणाऱ्या विविध प्रतिमा, सर्वात पहिले आहे, एखादी वस्तू आपण अनंत अंतरावर ठेवली, म्हणजे एखादी वस्तू बहिर्गोल भिंगापासून अनंत अंतरावर ठेवली तर त्या वस्तूची प्रतिमा आपल्याला कशी मिळणार आहे आपण बघूया. बहिर्गोल भिंग, प्रकाशीय केंद्र ओ, मुख्य अक्ष, त्यानंतर प्रकाशीय केंद्र ओ, त्यानंतर F1 आणि F2, या आपण या ठिकाणी काय घेतल्या, भिंगाच्या मुख्य नाभी F1 आणि F2, त्यानंतर सेंटर ऑफ कर्वेचर आणि 2F1 2F2. आता आपण आपाती किरण या ठिकाणी अनंत अंतरावर वस्तू आहे, तो बहिर्वक्र भिंगावर पडला, बहिर्गोल भिंगावर पडला, काय झालं, जेव्हा हा आपाती किरण भिंगाच्या मुख्य अक्षाला समांतर आहे तर काय होत आहे, अपवर्तित किरण जो आहे तो मुख्य नाभीतून जातो, बघा F2 मधून गेला. त्यानंतर या ठिकाणी हा मुख्य नाभीतून गेलेला आहे. आपल्याला जी प्रतिमा मिळालेली आहे ही प्रतिमा कुठे मिळाली आहे, F2 वर मिळालेली आहे. या ठिकाणी लक्षात घ्या, हे बघा अनंत अंतरावरून प्रकाश किरण आले आणि आपल्याला F2 पाशी प्रतिमा मिळालेली आहे, म्हणजेच प्रतिमेचे स्थान जे आहे ते आपल्याला नाभी F2 वर मिळालेलं आहे. आणि
या प्रतिमेचा आकार कसा आहे, बिंदू स्वरूप असणार आहे। त्याचबरोबर ही प्रतिमा आपल्याला प्रत्यक्ष पडद्यावर मिळणार आहे, म्हणजे वास्तव असणार आहे आणि उलट। तर प्रतिमेचं स्वरूप जे आहे हे बिंदू स्वरूप असणार आहे आणि वास्तव व उलट अशी ही प्रतिमा असणार आहे। तर लक्षात ठेवा, जेव्हा वस्तू अनंत अंतरावर असेल तर या अनंत अंतरावर असलेल्या वस्तूची बहिर्गोल भिंगाद्वारे मिळणारी प्रतिमा जी आहे ही नाभी F2 वर असणार आहे, F2 पाशी तिचं स्वरूप बिंदू स्वरूप वास्तव व उलट असणार आहे। पुढचे आपण बघणार आहोत वस्तू 2F1 च्या पलीकडे आपण वस्तू ठेवलेली आहे। बहिर्वक्र भिंग घेतलं, प्रकाशीय मध्य F1 2F1 F2 2F2। आता 2F1 च्या पलीकडे ही आपण वस्तू ठेवली। आपाती किरण मुख्य अक्षाला समांतर, अपवर्तित किरण मुख्य नाभीतून गेला, या ठिकाणी आपण काढला। आपाती किरण भिंगाच्या प्रकाशीय केंद्रातून आपण घालवला, ज्या ठिकाणी हे दोन किरण छेदत आहेत त्या ठिकाणी आपल्याला ही प्रतिमा मिळणार आहे। तर या प्रतिमेचं तुम्ही निरीक्षण करा, ही प्रतिमा कुठे मिळाली आपल्याला, F2 व 2F2 च्या दरम्यान मिळालेली आहे। त्याचबरोबर वस्तूचा या प्रतिमेचा आकार जर बघितला तर वस्तूच्या आकारापेक्षा ही प्रतिमेचा आकार लहान आहे, म्हणजेच प्रतिमेचं स्थान आपल्याला मिळालं F2 आणि 2F2 च्या दरम्यान। आणि प्रतिमेचा आकार म्हणजे प्रतिमा जी आहे ती आपल्याला मिळाली लहान व वास्तव आणि उलट, लहान वास्तव व उलट अशी ही आपल्याला प्रतिमा मिळालेली आहे। पुढचं आता बघणार आहोत वस्तूचं स्थान आहे 2F1, या ठिकाणी आपण वस्तू ठेवूया। 2F1 या ठिकाणी ही वस्तू आपण ठेवली, आपाती किरण या ठिकाणी काढला आपण, अपवर्तित किरण मुख्य नाभीतून गेला, आपाती किरण प्रकाशीय मध्यातून गेला। आता निरीक्षण करा, आपण ज्या ठिकाणी हे दोन किरण छेदतात त्या ठिकाणी वस्तू काढू, कशी आहे बघा, बरोबर 2F2 पाशी आपल्याला ही प्रतिमा मिळालेली आहे। वस्तूची प्रतिमा 2F2 या ठिकाणी मिळालेली आहे। आता या ठिकाणी लक्षात घ्या, आकार जर तुम्ही बघितला तर ह्या ही प्रतिमेचा आकार ह्या वस्तूच्या आकारा एवढाच आहे। तर प्रतिमेचं स्थान आपल्याला मिळालं 2F2 या ठिकाणी आणि प्रतिमेचं स्वरूप समान आकाराची वास्तव व उलट प्रतिमा आपल्याला मिळालेली आहे। पुढचा प्रकार बघूया, वस्तूचं स्थान आपण ठेवलंय F1 आणि 2F1 यांच्या दरम्यान आपण वस्तू ठेवूया। आता ही वस्तू आपण ठेवली F1 व 2F1 च्या दरम्यान। आता आपाती किरण अपवर्तित किरण मुख्य नाभीतून गेला, दुसरा आपाती किरण प्रकाशीय मध्यातून गेला, प्रतिमा आपल्याला या ठिकाणी मिळाली। निरीक्षण करा, प्रतिमा कुठे मिळालेली आहे, 2F2 च्या ही पलीकडे आपल्याला प्रतिमा, आणि या प्रतिमेचा आकार वस्तूच्या आकारापेक्षा मोठा आहे, म्हणजेच प्रतिमेचं स्थान 2F2 च्या पलीकडे आणि प्रतिमा आकाराने मोठी वास्तव व उलट अशी मिळालेली आहे। आता पुढची वस्तू आपण ठेवणार आहोत नाभी F1 वर। नाभी F1 वर वस्तू ठेवली, आपाती किरण अपवर्तित किरण मुख्य नाभीतून गेला, दुसरा आपाती किरण प्रकाशीय मध्यातून गेला। या ठिकाणी आपण पुढे आपण हे किरण वाढवले तर आपल्या लक्षात येईल जी प्रतिमा आपल्याला मिळणार आहे ही प्रतिमा अनंत अंतरावर असणार आहे, म्हणजेच प्रतिमेचं स्थान मिळेल आपल्याला अनंत अंतरावर आणि ही प्रतिमा जी आहे ही आकाराने मोठी वास्तव व उलट असणार आहे। आता
पुढच्या प्रकारामध्ये वस्तू आपण F1 आणि प्रकाशीय मध्य यांच्या दरम्यान ठेवणार आहोत. बघा F1 आणि प्रकाशीय मध्य O यांच्या दरम्यान ही आपण वस्तू ठेवली. आपाती किरण बहिर्गोल भिंगावर पडला, अपवर्तित किरण काय झाला आहे नाभीतून गेला, दुसरा आपाती किरण प्रकाशीय मध्यातून गेला. या ठिकाणी लक्षात घ्या, अपवर्तित प्रकाश किरण काय होणार नाहीयेत, या ठिकाणी एका बिंदूत अभिसारित होणार नाहीये, परंतु या ठिकाणी हा प्रकाश किरण आपण अशा प्रकारे मागे वाढवला तर बघा हे प्रकाश किरण म्हणजे अपवर्तित प्रकाश किरण एका बिंदूतून एका बिंदूत अपसारित झाल्याचा भास आपल्याला होत आहे. आता हे अपवर्तित प्रकाश किरण एका बिंदूतून अपसारित झाल्याचा आपल्याला भास होतोय आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला ही जी प्रतिमा आहे ही वस्तू ज्या बाजूला आहे त्याच बाजूला तिची प्रतिमा मिळणार आहे. म्हणजेच प्रतिमेचं स्थान वस्तू भिंगाच्या ज्या बाजूस आहे त्याच बाजूला असणार आहे आणि या प्रतिमेचं स्वरूप कसं दिसतंय तुम्हाला, मोठी आभासी आणि सुलट अशी ही प्रतिमा आपल्याला मिळणार आहे. लक्षात घ्या ही प्रतिमा काय असणार आहे, आभासी असणार आहे. म्हणजेच प्रकाश किरण एका बिंदूत अभिसारित झाल्याचा भास होऊन त्या बिंदूपाशी आपल्याला ही प्रतिमा मिळत आहे. तर अशा प्रकारे बहिर्वक्र भिंगास मुळे मिळणाऱ्या या विविध प्रतिमा आपण बघितल्या. बहिर्गोल भिंगाद्वारे मिळणाऱ्या विविध प्रतिमा या टेबलच्या माध्यमातून आपण लक्षात ठेवूया. आपण आता वेगवेगळ्या किरणाकृतीच्या सहाय्याने बहिर्गोल भिंगाद्वारे मिळणाऱ्या प्रतिमा बघितल्या. थोडक्यात आपण टेबलच्या माध्यमातून बघूया. वस्तू अनंत अंतरावर असेल तर त्या वस्तूची प्रतिमा नाभी F2 पाशी मिळणार आहे. प्रतिमेचा आकार खूप लहान, बिंदू स्वरूप आणि स्वरूप वास्तव व उलट. 2F1 च्या पलीकडे असणाऱ्या वस्तूची प्रतिमा F2 आणि 2F2 च्या दरम्यान प्रतिमा लहान, वास्तव व उलट असणार आहे. 2F1 या ठिकाणी असणाऱ्या वस्तूची प्रतिमा 2F2 या ठिकाणी, प्रतिमा समान आकाराची, वास्तव व उलट. F1 आणि 2F1 यांच्या दरम्यान असणाऱ्या वस्तूची प्रतिमा 2F2 च्या पलीकडे मिळेल. या प्रतिमेचा आकार मोठा, वास्तव व उलट असे तिचे स्वरूप असेल. नाभी F1 असणाऱ्या वस्तूचं स्थान नाभी F1 वर जर असेल तर तिची प्रतिमा अनंत अंतरावर मिळणार आहे. खूप मोठी, वास्तव व उलट असं या प्रतिमेचं स्वरूप असणार आहे. आणि नाभी F1 व प्रकाशीय मध्य O यांच्या दरम्यान असलेल्या वस्तूची प्रतिमा वस्तू भिंगाच्या ज्या बाजूस आहे त्याच बाजूस असून प्रतिमेचा आकार खूप मोठा, आभासी व सुलट असे स्वरूप असणार आहे. आता आपण बघणार आहोत अंतर्गोल भिंगाद्वारे मिळणाऱ्या प्रतिमा, त्यासाठी नियम बघूया आपण. अंतर्गोल भिंग, प्रकाशीय मध्य, प्रकाशीय केंद्र नंतर नाभी F1, F2, आपाती किरण या ठिकाणी आपण काढला तर अपवर्तित किरण जो आहे, आपाती किरण मुख्य अक्षाला जर समांतर असेल तर अपवर्तित किरण काय होतो आहे, अशा प्रकारे दूर जातो आहे. आणि मग अपवर्तित किरण आपण जर पाठीमागे वाढवला तर तो भिंगाच्या मुख्य नाभीतून आपल्याला गेल्या जाताना दिसत आहे. म्हणजेच जर आपाती किरण भिंगाच्या मुख्य अक्षाला समांतर असेल तर अपवर्तित किरण पाठीमागे वाढवल्यास तो भिंगाच्या मुख्य नाभीतून जातो. हा आहे अंतर्गोल भिंगाद्वारे मिळणाऱ्या प्रतिमेची किरणाकृती काढण्यासाठीचा पहिला नियम. आपाती किरण मुख्य अक्षाला समांतर असेल तर अपवर्तित किरण पाठीमागे वाढविल्यास नाभीतून जातो.
दुसरा नियम बघूया. आपाती किरण जर नाभीतून जात असेल, बघा एफ टू ही नाभी आहे, या नाभीतून आपाती किरण जात असेल तर अपवर्तित किरण जो आहे, हा अपवर्तित किरण जो आहे हा मुख्य अक्षाला समांतर जातो. आपाती किरण जर नाभीतून जात असेल तर अपवर्तित किरण भिंगाच्या मुख्य अक्षाला समांतर जातो. हा दुसरा नियम आहे. आणि तिसरा नियम, जर आपाती किरण भिंगाच्या प्रकाशीय केंद्रातून जात असेल तर अपवर्तित किरणाची दिशा बदलत नाही, तो त्याच दिशेने सरळ पुढे जातो. तर हे झाले अंतर्गोल भिंगाद्वारे मिळणाऱ्या प्रतिमा काढण्यासाठीचे तीन नियम. आपाती किरण भिंगाच्या प्रकाशीय केंद्रातून जात असेल तर त्याची दिशा बदलत नाही. आता अंतर्गोल भिंगाद्वारे मिळणाऱ्या प्रतिमा आपण या नियमांच्या आधारे काढून बघू. पहिल्या प्रकारामध्ये वस्तू आपण अनंत अंतरावर ठेवणार आहोत. वस्तूचं स्थान अनंत अंतरावर असेल तर अंतर्गोल भिंगाद्वारे आपल्याला प्रतिमा कशी मिळेल बघूया. अंतर्वक्र अंतर्गोल भिंग आपण घेतलं, प्रकाशीय मध्य काढला, हा आपाती किरण आला आणि हा अपवर्तित किरण, बरोबर. आता आपाती किरण मुख्य अक्षाला समांतर असेल तर अपवर्तित किरण काय होतं बघितलं आपण, पाठीमागे वाढविल्यास तो नाभीतून जातो. हे अपसारित किरण आहेत आणि अपवर्तित किरण अशा प्रकारे आपण मागे वाढवले, बघा. मग या ठिकाणी लक्षात घ्या, हे दोन्ही अपवर्तित किरण काय झाले, आपण पाठीमागे वाढवले तर ते नाभीतून जातात. म्हणजेच ह्या वस्तू जर आपण अनंत अंतरावर ठेवली तर तिची प्रतिमा जी आहे ही प्रतिमा आपल्याला नाभी एफ वन वर मिळणार आहे. प्रतिमेचं स्थान नाभी एफ वन वर, आणि या प्रतिमेचं स्वरूप अतिशय लहान आहे, बिंदू स्वरूप ही प्रतिमा असणार आहे आणि आभासी व सुलट अशी ही प्रतिमा असणार आहे. दुसरा प्रकार आहे, वस्तू आपण प्रकाशीय केंद्र ओ आणि अनंत अंतर यामध्ये कुठेही आपण ठेवली तर तिची प्रतिमा कशी मिळते आपण बघूया. प्रकाशीय केंद्र ओ आणि अनंत अंतर यामध्ये आपण ही वस्तू ठेवली, आपाती किरण, अपवर्तित किरण, आपाती किरण मुख्य अक्षाला समांतर, अपवर्तित किरण काय झाला पुढे गेला, आपण पाठीमागे वाढवला तर तो नाभीतून जातो आणि प्रकाशीय केंद्रातून जाणारा हा आपाती किरण. आता बघा कुठे वस्तूची प्रतिमा आपल्याला मिळते, या ठिकाणी वस्तूची प्रतिमा मिळाली. म्हणजेच वस्तूची प्रतिमा आपल्याला प्रकाशीय केंद्र आणि नाभी एफ वन यांच्या मध्ये मिळालेली आहे. प्रतिमेचं स्थान प्रकाशीय केंद्र ओ व नाभी एफ वन च्या मध्ये. आता या प्रतिमेचा आकार आपण बघणार आहोत. कसा दिसतोय तुम्हाला, आकाराने लहान आहे ही प्रतिमा, आभासी व सुलट. तर अशा प्रकारे बहिर्गोल भिंगाद्वारे मिळणाऱ्या प्रतिमा आणि अंतर्गोल भिंगाद्वारे मिळणाऱ्या प्रतिमा आपण या किरणाकृतीच्या नियमांच्या आधारे कशा प्रकारे काढल्या जातात ते बघितलेलं आहे. अंतर्गोल भिंगाद्वारे मिळणाऱ्या प्रतिमांचा या टेबलच्या माध्यमातून आपण अभ्यास करू. अनंत अंतरावर असणाऱ्या वस्तूची प्रतिमा अंतर्गोल भिंगाद्वारे आपल्याला नाभी एफ वन वर मिळेल. या प्रतिमेचा आकार बिंदू स्वरूप म्हणजेच खूप लहान, आणि या प्रतिमेचं स्वरूप आभासी व सुलट असणार आहे. तर प्रकाशीय केंद्र ओ आणि अनंत अंतर यामध्ये असणाऱ्या वस्तूची प्रतिमा प्रकाशीय केंद्र ओ
व नाभी F1च्या मध्ये मिळणार आहे. प्रतिमा खूप लहान, आभासी व सुलट अशी असणार आहे. आता भिंगांसाठी चिन्ह संकेत काय आहेत ते आपण बघूया. वेगवेगळ्या प्रकारच्या भिंगांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिमा आपल्याला मिळतात. आपण बघितलं बहिर्गोल भिंगासाठी आणि अंतर्गोल भिंगासाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिमा मिळतात. त्या सर्वांसाठी सर्वत्र एकच सूत्र लागू व्हावे याकरिता प्रकाशीय अंतरांना ठराविक पद्धतीने धन किंवा ऋण चिन्ह द्यावी लागतात आणि याबद्दलचे जे नियम आहेत त्या नियमांना चिन्ह संकेत असे म्हणतात. आता धन आणि खरे धन आणि आभासी ऋण हा संकेत वापरला जातो. आता खरा धन, खरा पदार्थ म्हणजेच काय, तर जेथून प्रकाश किरण प्रत्यक्ष निघतात तो बिंदू. आणि खरी प्रतिमा, वास्तव प्रतिमा म्हणजेच जी पडद्यावर आपल्याला पाडता येते किंवा जिच्या ठिकाणी प्रकाश किरण प्रत्यक्ष एकत्र येतात ती आहे खरी प्रतिमा. आता या दोहोंची अंतरे या संकेतानुसार धन असणार आहे आणि भ्रामक पदार्थ किंवा आभासी पदार्थ किंवा आभासी प्रतिमा यांची अंतर आपण ऋण घेणार आहोत, यांची अंतर ऋण घ्यावी लागतील. आता कार्टेशियन चिन्ह संकेतानुसार भिंगाचा प्रकाशीय मध्य ओ हा आरंभ बिंदू मानतात. बघा, हा आहे प्रकाशीय मध्य ओ, हा प्रकाशीय मध्य हा आरंभ बिंदू मानला जातो. मुख्य अक्ष हा संदर्भ चौकटीचा एक्स अक्ष, एक्स एक्स डॅश हा मुख्य अक्ष म्हणून घेतला जातो. लक्षात ठेवा, कार्टेशियन चिन्ह संकेतानुसार आपण या ठिकाणी हे काही चिन्ह संकेत समजून घेणार आहोत. मुख्य अक्ष जो आहे भिंगाचा मुख्य अक्ष हा एक्स अक्ष म्हणून घेतात. तर प्रकाशीय मध्य ओ हा आरंभ बिंदू आणि मुख्य अक्ष हा एक्स अक्ष. पहिला आता संकेत आहे, वस्तू ही नेहमी भिंगाच्या डावीकडे ठेवतात. बघा, वस्तू कुठे असते, भिंगाच्या नेहमी डावीकडे असते. मुख्य अक्ष जो आहे एक्स एक्स हा मुख्य अक्ष, तर मुख्य अक्षाला समांतर असणारी सर्व अंतर भिंगाच्या प्रकाशीय मध्यापासून मोजतात. हा पहिला संकेत आहे. दुसरा नियम आहे, बघा, प्रकाशीय मध्याच्या उजवीकडे मोजलेली सर्व अंतरे धन मानतात. उजवीकडे डिस्टन्स इज टुवर्ड्स राईट इज पॉझिटिव्ह. आणि प्रकाशीय मध्याच्या डावीकडे मोजलेली सर्व अंतरे ऋण मानतात. डिस्टन्स इज टुवर्ड्स लेफ्ट काय केली जातात, निगेटिव्ह, सपोज टू बी निगेटिव्ह. डावीकडे मोजलेली सर्व अंतरे ऋण मानतात. तिसरा संकेत आहे, मुख्य अक्षाला लंब आणि वरच्या दिशेने मोजलेली अंतरे. बघा, हा मुख्य अक्ष एक्स आणि त्याला लंब वरच्या दिशेने ऊर्ध्व अंतरे ही धन असतात. ऊर्ध्व अंतर धन, तर मुख्य अक्षाला लंब आणि खालच्या दिशेने मोजलेली अंतरे अधो अंतरे जी आहेत ही ऋण असतात. तर ऊर्ध्व अंतर धन आणि अधो अंतर ऋण असते. आणि पाचवा आहे, बहिर्गोल भिंगाचे नाभीय अंतर धन, तर अंतर्गोल भिंगाचे नाभीय अंतर ऋण असते. बघा, नाभी अंतर फोकल लेंथ एफ, कन्वर्जिंग लेन्स म्हणजेच बहिर्गोल भिंग या ठिकाणी फोकल लेंथ इज पॉझिटिव्ह. नाभी अंतर धन आणि अंतर्गोल भिंगाचं नाभी अंतर फोकल लेंथ काय आहे, ही आहे ऋण. आणि बहिर्गोल भिंगाचं नाभी अंतर
धन। तर हे झाले भिंगांसाठी असणारे चिन्ह संकेत, आणि या चिन्ह संकेतांचा उपयोग करून आपण काही उदाहरणं सोडवणार आहोत। काही प्रश्न आपण बघणार आहोत। अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतात। पुढील आकृतीचे निरीक्षण करून तक्ता पूर्ण करा। आपल्याला ही आकृती दिलेली आहे आणि खाली आपल्याला कृतीपत्रिकेमध्ये अशा स्वरूपाचा प्रश्न असतो, मुद्दे आणि उत्तर, वस्तूचं स्थान, प्रतिमेचे स्थान, प्रतिमेचा आकार आणि प्रतिमेचे स्वरूप ही उत्तर आपल्याला लिहायची आहे। आपल्याला आकृती दिलेली आहे। आता वस्तू या ठिकाणी कोणती आहे वस्तू, तर ए बी कोणत्या ठिकाणी आहे बघा, तर नाभी आणि प्रकाशीय केंद्र ओ यांच्या मध्ये ही वस्तू आहे। बरोबर, ए बी ही वस्तू एफ आणि ओ याच्या मध्ये आहे, म्हणजे नाभी एफ वन आणि प्रकाशीय केंद्र ओ याच्या मध्ये आहे। या प्रतिमेचं स्थान, प्रतिमा आपल्याला कुठे मिळते बघा, वस्तू ज्या बाजूला आहे त्याच बाजूस, म्हणजेच वस्तू भिंगाच्या ज्या बाजूस आहे त्याच बाजूस आपल्याला प्रतिमा मिळत आहे। या प्रतिमेचा आकार कशी आहे वस्तू, आकाराने खूप मोठी आहे, म्हणजे आकार खूप मोठा, आणि प्रतिमेचं स्वरूप जे आहे ते आपल्याला मिळतंय आभासी व सुलट। लक्षात घ्या, बहिर्गोल भिंग आहे या ठिकाणी हे, आणि तरी सुद्धा आपल्याला प्रतिमेचं स्वरूप आभासी व सुलट मिळत आहे। तर अशा प्रकारे आपल्याला ही कृती पत्रिकाची असेल तर त्याप्रमाणे हे पूर्ण करायचं आहे। अजून एक उदाहरण आपण बघू। तशात आकृती आपल्याला दिलेली आहे, आकृतीच्या सहाय्याने आपल्याला वस्तू कोणत्या ठिकाणी आहे, प्रतिमा कोणत्या ठिकाणी मिळणार आहे, आणि प्रतिमेचं आकार स्वरूप लिहायचं आहे। आता वस्तू, वस्तू कुठे आहे बघा, कुठे आहे वस्तू, टू ए बी ही वस्तू आहे। मग ही वस्तू कुठे ठेवलेली आहे, टू एफ वन च्या पलीकडे आहे। बरोबर, आता प्रतिमेचं स्थान, प्रतिमा कुठे मिळाली आहे आपल्याला, तर एफ टू आणि टू एफ टू याच्या दरम्यान ही प्रतिमा आहे, ए डॅश बी डॅश ही प्रतिमा आहे, म्हणजेच प्रतिमेचं स्थान आपल्याला एफ टू आणि टू एफ टू यांच्या दरम्यान मिळालेलं आहे। प्रतिमेचा आकार, तर वस्तू जी आहे त्यापेक्षा ही प्रतिमा आपल्याला आकाराने लहान दिसते, म्हणजेच प्रतिमेचा आकार काय झाला, लहान, आणि प्रतिमेचं स्वरूप वास्तव व उलट। ओके, तर अशा प्रकारच्या तुम्हाला आपण आकृत्या ज्या बघितल्या आहेत त्याच्या सहाय्याने अशा प्रकारे तुम्ही मुद्दे आणि उत्तर याची तयारी करू शकता। पुढचा प्रश्न आहे, अंतर्गोल भिंगाद्वारे मिळणारी प्रतिमा दाखविणारी आकृती काढा। आता अंतर्गोल भिंगाद्वारे मिळणारी प्रतिमा आपल्याला दाखवायची आहे। आपण अंतर्गोल भिंग काढलं, त्यानंतर या ठिकाणी या अंतर्गोल भिंगाचा हा आपण मुख्य अक्ष काढला, प्रकाशीय केंद्र ओ, त्यानंतर त्या ठिकाणी आपण काय दाखवणार आहोत, मुख्य नाभी एफ वन आणि एफ टू। आता अंतर्गोल भिंगाद्वारे मिळणारी प्रतिमा, आता वस्तू आपण कुठे ठेवलेली आहे, तर टू एफ वन च्या पलीकडे, म्हणजेच प्रकाशीय केंद्र ओ आणि अनंत अंतर यामध्ये आपण कुठेतरी वस्तू ठेवली। आपाती हे झालं याचं नाभी अंतर, आपाती किरण या ठिकाणी अंतर्गोल आरशावर पडल्यानंतर त्याचं अपवर्तन झालं, अपवर्तित किरण अशा प्रकारे पुढे गेला, आपण तो मागे वाढवूया। नियमानुसार काय होत आहे, अपवर्तनानंतर अपवर्तित किरण पाठीमागे वाढविल्यास तो नाभीतून जातो। त्यानंतर दुसरा आपाती किरण आपण या ठिकाणी प्रकाशीय केंद्रातून गेला तर तो काय होणार आहे, सरळ जाणार आहे। आता याची आपल्याला प्रतिमा कुठे मिळते बघा, या ठिकाणी ही आपल्याला प्रतिमा मिळाली, प्रतिमा आकाराने लहान आहे। तर अशा प्रकारे ही आपण आकृती दाखवायची आहे। आकृती काढल्यानंतर त्याला योग्य प्रकारे पाण्याच्या खुणा करणं अत्यंत आवश्यक आहे।
पी डॅश क्यू डॅश ही तिची प्रतिमा आपल्याला मिळालेली आहे. तर प्रकाशीय केंद्र ओ, मुख्य नाभी एफ वन आणि नाभीय अंतर एफ. वस्तू कुठे आहे? तर प्रकाशीय केंद्र ओ व अनंत अंतर यामध्ये कोठेही वस्तू ठेवलेली आहे. आणि प्रतिमा आपल्याला प्रकाशीय केंद्र ओ आणि नाभी एफ वन याच्या मध्ये मिळालेली आहे. प्रतिमेचं स्वरूप लहान, आभासी व सुलट अशा प्रकारचं आहे. तर ही माहिती आपल्याला खाली लिहायची आहे. अंतर्गोल भिंगामुळे मिळणाऱ्या प्रतिमेची वैशिष्ट्ये सांगा. अंतर्गोल भिंगाने कोणत्याही वस्तूची तयार झालेली प्रतिमा ही नेहमी आभासी, सुलट आणि वस्तूपेक्षा लहान आकाराची असते. हे पहिलं वैशिष्ट्य आहे. प्रतिमा नेहमी वस्तू भिंगाच्या ज्या बाजूस आहे त्याच बाजूस तयार होते. प्रतिमा सामान्यपणे भिंगाचे प्रकाशीय केंद्र ओ व मुख्य नाभी एफ वन या दरम्यान तयार होते. आणि वस्तू जर भिंगापासून अनंत अंतरावर असेल तर अंतर्गोल भिंगामुळे मिळणारी प्रतिमा ही बिंदू स्वरूप असते व ती भिंगाच्या मुख्य नाभीवर तयार होते. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण इथेच थांबणार आहोत. अशाच काही सुंदर सुंदर व्हिडिओ सहित पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. तोपर्यंत थँक्यू. घरी राहा, सुरक्षित राहा.